यात महत्त्वाची बातमी होय. मी 2004 पासूनच भाजपसोबत युतीसाठी पवारांकडे आग्रह धरला होता असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं. सन्मान आणि आदर असल्यानं मी पवारांसोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न केले होते. प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपसोबत युतीसाठी पवारांकडे आग्रह धरला होता असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं. सन्मान आणि आदर असल्यानं मी पवारांसोबत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न केल्याचं प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेलांचं ट्विट नेमकं काय आहे आपण पाहूया. मी 2004 सालापासून भाजपसोबत युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान सन्मान त्यांच्याविषयी आदर असल्यानं मी त्यांच्यासोबत राहिलो. मध्ये काँग्रेसनं आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाकारलं. प्रफुल्ल पटेलांचं हे ट्विट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.